पूर्व कल्पना आनंदाची बातमी बावीस जून पासून राज्यात सर्वत्र वरून राजाचं आगमन माहितीच बिपरजोळ चक्रीवादळ मुळे कारण अरबी समुद्रात सहा ते सात दिवस झाले बिपरजोळ चक्रीवादळ तयार झाले होते सुरुवातीला हे चक्रीवादळ ओमान देशांकडे जाणार होते पण त्याचा मार्गात बदल झाला आणि हे चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीवर येऊन धडकले आणि यापुढे दोन तीन दिवसात अंदाजे एकोणीस जूनपर्यंत बिपरजोरीचे अस्तित्व विरून जाईल आणि महाराष्ट्रासह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात होईल बावीस जूनला कोकण किनारपट्टी सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होईल व तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागात भाग बदलत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांसहित पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस सुरू झाला म्हणजे एकाच दिवशी सर्व विभागात येत नाही तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला या तारखेला सर्व विभागात पाऊस येईल शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा शेतकऱ्यांमध्ये पावसाबद्दल खूप संभ्रम निर्माण झाले आहेत कोण सागंतय जोरदार पाऊस येईल कोणी सागंतय मुसळधार येईल तर कोणी सागंतय पाऊस येणार नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बावीस जूनपासून राज्यात मान्सूनची लाट येणार आहे जी जुलै दहापर्यंत भाग बदलत तारीख बदलत पाऊस घेऊन येईल या पावसातून राहिलेल्या शेतकऱ्यांची जुलै दहापर्यंत पूर्ण होतील कारण या वर्षी अल्निनोचा प्रभाव पडत आहे त्यामुळे सगळीकडे एकसारखा पाऊस येणार नाही जूनच्या शेवटी काही विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस सर्वत्र येणार आहे